त्यात किडे असले ना की असले प्रकार केले जातात. हाऊस बघा आमची, स्नोफॉल मध्ये चहा बनवायचा. इथून पुढे आपण चिचम ब्रिजला जाणार आहोत. चिचम ब्रिज हा एशियातला सगळ्यात मोठा सस्पेन्शन ब्रिज आहे, केबल सस्पेन्शनवर बनलेला. एशियातला सगळ्यात मोठा नाही, सगळ्यात उंच. 2:15 निघालो आता जेवून. जेवून म्हणजे जे काही नाश्ता जेवण थोडे वेळी कॉल इट. आता किब्बर गावातून आपण चाललो आहे. मस्त वाटतात ना घरं बघायला. तेव्हा पाठीवर कसं टोपलं घेऊन चालले किंवा त्याच्यात सगळं सामान घेऊन जात. लहान मुलांना पण असंच पाठीवर बांधून. सो हार्डली 5 ते 10 मिनिटात आपण पोहोचलो ऑलमोस्ट इथे चिचम ब्रिजला. फर्स्ट लुक चिचम ब्रिजचा तुम्हाला दाखवतोय आणि आता आपण त्या ब्रिज वरून जाणार आहोत. हा एशियातला सगळ्यात उंच ब्रिज आहे, म्हणजे त्याच्या खाली जे पाणी वाहत आहे त्या पाण्यापासून या ब्रिजच्या सरफेसची उंची ही एशियातली सगळ्यात उंच आहे. आता मी न चुकता अगदी बरोबर बोललोय. सपोर्ट नाहीये बाळा, हा पूर्ण केबल सस्पेन्शन ब्रिज आहे, म्हणजे वरून केबल बांधलेले आहेत आणि त्या केबलवर तो लटकतोय पूर्ण. आता आपण ब्रिज क्रॉस करून गाडी थांबवूया आणि मग चालत येऊया ब्रिजवर. ठीक आहे. वा किती छान इथे आर्टवर्क केलंय बघा लोकांनी. ब्रिजवरनं चालत जाताना बाजूनी एक जीप गेली, ट्रक वगैरेचा तर विचार सोडा, नुसती जीप गेली ना तरी सुद्धा अख्खा ब्रिज असा धडधड धडधड हलतोय. ते जेवढा ब्रिज हलतो ना तेवढंच इथे पण हलतं. प्रियांका आणि इव्हा तर गेल्या रिटर्न, म्हणतात नको आम्हाला नाही थांबायचं ब्रिजवर. चिचम ब्रिजच्या इथून निघाल्यानंतर आता आपण अजून वरती चढतोय. आता लोसरच्या साईडला जाताना पुढे आणखी एक स्पिती व्हॅलीचा अद्भुत नजारा आपल्याला बघायला मिळणार आहे, आणखी एक वेगळं लँडस्केप. सध्या समोरचा बर्फ बघून मजा घ्या. आता आपण आणखी एका नवीन लँडस्केपमध्ये एंट्री करतोय. हा जो पॉइंट आहे, या पॉइंट नंतर ॲब्सोल्युटली नजारे अचानकपणे बदलतात. व्हॅली मधला स्पिती नदीचा व्ह्यू बघा आणि आजूबाजूचे नजारे, आजूबाजूचे डोंगर. भरपूर वारा आहे त्याच्यामुळे कदाचित आवाज नीट येणार नाही, पण हा स्पॉट माझ्या दृष्टीने स्पिती व्हॅली मधला बेस्ट लोकेशन आहे. म्हणजे इथे जे बघायला मिळतं ना त्याची कंपॅरिझन बाकी कशाशीच होऊ शकत नाही. आजपर्यंत बघितलेल्या कोणत्याही ठिकाणच्या कोणत्याही व्ह्यूची कंपॅरिझन मी ह्यांच्याशी करू शकत नाही. तो व्ह्यू आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तयार व्हा. या पॉइंटला हा व्ह्यू बघितल्यानंतर मला ॲटलिस्ट तुमच्याकडनं एक कमेंट हवी मी मिळेल, कारण इथे पोहोचण्यासाठी जी काही मेहनत लागते ना ती तुम्ही बघितली आत्तापर्यंतच्या सिरीजमध्ये. आणि बस आता मी अजून काय नाही बोलणार, फक्त मी कॅमेरा फिरवतो आहे.
कोणी शोधू शकत नाही. ही स्पिती नदी आणि ही स्पिती व्हॅली. जो काही ठिकाणाचा प्रवास केला तो या स्पिती व्हॅलीसाठी केला. समोर रस्ता आहे दिसत असेल तर, तो रस्ता बघितलात ना तुम्हाला अंदाज येईल. तो हायवे आहे ॲक्च्युअल, जो गाझा ते मनालीवाला हायवे. त्याची साईज बघा म्हणजे कळेल ह्याची साईज किती आहे. हा सगळा बोनस. अशा ठिकाणी आपली गाडी घेऊन पोहोचणं स्वतः इथपर्यंत येऊन पोहोचणं. बाईकवर आलो होतो तेव्हा पण हेच फिलिंग होतं, आणि आता कार घेऊन आलो ना आता आणखी वेगळं फिलिंग आहे, कारण यावेळी तर आपण कॅम्पिंग वगैरे करत आलोय. आणखी आता इथून आपण रिटर्न जाणार आहोत, कारण येताना मध्ये जो स्पॉट होता ना जिथे भरपूर बर्फ होता रस्त्याच्या बाजूला, त्यावेळी आम्ही थांबलो नाही कारण एक इथे आधी यायचं होतं. दुसरी गोष्ट, प्रियांका आणि कांचन मॅडम दोघी पण झोपलेल्या, त्याच्यामुळे आम्ही थांबलो नाही. दिवाला मी दाखवलेलं आहे, आता आम्ही तिथे जाणार आहोत. तिथे गेल्यावर ना तुला मी असं उचलून बर्फामध्ये आपटणार आहे. बघ तू असं असं उचलून बर्फामध्ये झोपवणार मी तुला. बघच तू आता बघा तुम्ही आता 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 बघ तुला मी कसं बर्फात लोळवतो ते. हा तू बघतच राहा, मी लोळवणार तुला. हो तू गाढव आहेस ना, लोळायला आवडतं तुला. ओके आता इथले फोटोज घेणार मी छान छान इंस्टाग्रामच्या फीडसाठी. ऑब्व्हियसली ते तुम्ही कदाचित स्टोरीज किंवा फीडमध्ये ऑलरेडी बघितले असतील, नसतील बघितले त्याचा अर्थ तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो नाही करत. परत परत सांगावं लागतंय मला फॉलो करा, कारण रिअल टाईम अपडेट तिथे येतात. फॉलो करा, तोपर्यंत मी इथून निघतो रिटर्न. इवाचा बदला घ्यायला आता त्या बर्फात घेऊन जातो मी तिला, तिथेच भेटूया आपण डायरेक्ट. चला लेट्स गो, निघूया इथून आता. स्पिती व्हॅलीचा बेस्ट पॉइंट बघून आता इवाला बर्फात लोळवायला. तू बर्फ अंगावर फेकशील का, पण मी लोळवणार तुला. बघूया बघूया. लोळवायची गरजच नाही, युवा स्वतःच लोळते. युवा मजा आली, किती मजा आली, खेळली भरपूर बर्फात, लोळून पण झालं तिचं, म्हणजे मी लोळवून पण झालं, स्वतः लोळून पण झालं. अजून बघूया आता, उद्या आपण पिनवाली मध्ये जाणार ना, तिकडे पण कदाचित मिळेल बर्फ, बघूया. हो का, चालेल बघूया. पण मम्मा स्वतः येते कुठे बर्फात?
पण आमच्याकडे एक जॅकेट कमी आहे त्याच्यामुळे आम्ही आलटून पालटून करतो. हीच ती शाणी सकाळी हॉटेलमधून रूममधून निघताना स्वतःचं जॅकेट घरात ठेवणारी थर्मलचं. जशी काय मोठी हिमालयातच राहते ना तिला काय थंडी नव्हती वाजणार. जॅकेट विसरून आलेली. आता आपण निघालोय रिटर्न काजाला जायला. वाजलेत 4:30 इथून काजापर्यंत जायला माझ्या मते 1.25 तास तरी लागेल. 1.5 तास पकडून झाला 1.5 तास लागेल हो कारण इथून आपण चिचमच्या पण पुढे आहोत ना. 1.5 तास म्हणजे 6:45 आपण काजाला पोहोचू. म्हणजे आता संध्याकाळी थोडंसं आपल्याला मार्केट पण एक्सप्लोअर करता येईल. काजा मार्केटमध्ये जाऊया जरा खाली. आज काल आपण लेट पोचलो त्यामुळे काहीच नाही करता आलं ना. आज थोडं काजाच्या मार्केटमध्ये पण जाऊया. आता पटापट डायरेक्ट काजालाच म्हणजे नॉनस्टॉपच जाऊया डायरेक्ट काजापर्यंत. आपला अंदाज एकदम बरोबर निघाला. 6:45 काजाला टच. ए दादा घेऊन जातो काय मला बकेटमध्ये. बरोबर 5:40 झालेत ऍक्च्युली. 6:45 पण नाही झाले म्हणजे 6:45 आपण हॉटेलला पोहोचू. सो फ्रेश वगैरे होऊन अगदी 6:30 जरी आपण बाजार हाट करायला बाहेर निघालो ना तरी पुरेसा वेळ मिळेल आपल्याला. विचार केलेला रूममध्ये येऊन फ्रेश होऊन चालत चालत बाजारात फेरफटका मारू. पण 6:30 एवढी थंडी पडली आणि एवढा गार वारा सुटलाय ना म्हणजे थंडीपेक्षा जास्त वाऱ्याचा त्रास होतोय. असं एकदम असं टोचतो नाही डायरेक्ट खुपसतोय वारा. वाऱ्याने हालत खराब होते. शेवटी विचार केला जाऊ दे. खरं तर जिथे जायचंय ना मेन मार्केट इथून हार्डली 300 मीटर आहे पण तेवढं पण चालायची इच्छा नव्हती होत. म्हटलं गाडी घेऊनच जाऊया आपण. कांचन मॅडमला तर आज थोडासा त्रास झाला त्यामुळे त्या झोपल्यात रूममध्येच. त्या नाही येत आहेत. आता मी प्रियांका आणि इवा तिघं जण चाललोय आम्ही. संध्याकाळी मी बोललो खरं की आम्ही बाजारात जातोय आणि बाजार हाट वगैरे सगळं दाखवेन म्हणून. पण एवढी थंडी होती ना की काही शूट करणं इम्पॉसिबल होतं. म्हणजे गाडीतनं उतरलो ते हिमालयन कॅफेमध्ये जाऊन आतमध्ये बसलो. त्यांचं आउटडोअर सीटिंग आहे तिथे पण बसायची हिंमत नाही झाली. आत बसलो थोडंसं खाल्लं निघालो. त्याच्यासमोरच एक शॉप होतं तिथून थोडीशी शॉपिंग केली. म्हणजे कोणासाठी काय काय घ्यायचं होतं वगैरे. परत आता आज म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये आज बोलतोय म्हणजे कारण मी आता हे सकाळी शूट करतोय. पण जो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये काही नवीन प्लेसेस आणखी बघायला मिळणार आहेत. जसं की जगातलं सगळ्यात उंचावर असलेलं पोस्ट ऑफिस. तर त्याच्याशी रिलेटेड काही शॉपिंग करायचं होतं ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स मिळतीलच. तर ते सगळं शॉपिंग वगैरे केलं आलो रूमवर आणि रूमवर आल्यानंतर लिटरली 15 मिनिटात आम्ही तिघं पण झोपलो. म्हणजे डेटा कॉपी करायचा होता सगळी गॅजेट्स चार्ज करायची होती सगळं राहून गेलं. त्यामुळे आता झाली दुसऱ्या दिवशीची सकाळ 1 मेची सकाळ. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत देईनच शुभेच्छा कारण नवीन व्हिडिओ चालू करेन ना. पण आता अनायसे सकाळी शूट करतोय म्हणून आता शुभेच्छा देतो तुम्हाला. पुन्हा एकदा बर्फाचा मस्त नजारा बघून घ्या आणि हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. पुढचा व्हिडिओ मी लगेच याच जागी इथेच चालू करणार आहे त्याच्यामुळे आपण लगेचच भेटू. पण तसं पाहिलं तर लगेच भेटणार पण नाही कारण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. सध्या हा व्हिडिओ इथे संपवूया. या सिरीजचे सगळे व्हिडिओज तुम्ही बघितले असतीलच अशी अपेक्षा आहे. नसतील बघितले तर बघा. सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे पुढचे व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी बघायला मिळतील. याच अपेक्षेसोबत इथे तुम्हाला बाय बाय करतो. गुड मॉर्निंग बोलून एरवी गुड नाईट बोलून बाय करतो. यावेळी गुड मॉर्निंग बोलून बाय करतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि बिगडीला सबस्क्राईब करा.